अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या माझी कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेने गती घेतली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर विविध विभागांच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत गत 2 दिवसात सुमारे 50,000 गृहभेटी देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ही मोहीम महत्त्वाची असून नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे राज्य सरकारचा एक महत्त्वाचा कॅम्पेन कालपासून सुरू झाला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे प्रत्येक गावामध्ये या कॅम्पेन आणि प्रत्येक शहरामध्ये या कॅम्पेन आयोजित केला जाणार आहे. या कॅम्पेनच्या दरम्यान आमचे कर्मचारी प्रत्येक घरात भेट देतील आणि 4 याचे कॅम्पेनचे प्रमुख घटक आहेत. पहिला घटक आहे की सध्या जो आपली कोरोनाची जो परिस्थिती आपल्या समोर आहे त्याच्याबद्दल लोकांची जनजागृती करणे, ज्याच्यामध्ये मुख्यतः आहेत की लोकांनी मास्क लावावे जेव्हा बाहेर जातात, सॅनिटायझरचा उपयोग करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावा, जेणेकरून हे कोरोनाचा जो सध्या प्रसार सध्या जरा जो चालू आहे त्याच्यावर थोडा कंट्रोल होईल. सेकंडली, जे आपले घरात जे वयोवृद्ध लोक आहेत, कोमॉर्बिड आहेत, म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा इतर आजार आहेत, त्याच्याबद्दल माहिती या टीमला द्यावी आणि समजा त्यांना हॉस्पिटल किंवा इतर उपचारची सुविधाची गरज असेल तर त्याची माहिती टीमला दिली तर टीम त्याच्याबद्दल पुढची कारवाई करून त्यांना म्हणजे योग्य ठिकाणी योग्य हॉस्पिटलमध्ये रिफरल करतील आणि उपचारबद्दल त्याची काळजी घेतील. थर्डली, प्रत्येक मेंबर जे घराचे आहेत त्याचा टेम्परेचर आणि ऑक्सिजन SPO2 लेवल या टीम मार्फत घेतला जाणार आहे आणि त्यानंतर जे सस्पेक्टेड कोविड केसेस आहेत त्यांना कोविड केअर सेंटर किंवा फीवर क्लिनिकमध्ये त्यांचा रिफरल होईल. सो माझी सर्व जनतेला विनंती आहे की या राज्य सरकारचा जो महत्त्वाकांक्षी कॅम्पेन आहे त्या कॅम्पेनमध्ये आमची जो टीम त्यांच्याकडे येणार आहे त्यांना सपोर्ट करावा. आणि जसं की मी मागे सांगितलं, आपण जर मास्कचा वापर घरचे बाहेर निघताना आणि घरचे बाहेर जेव्हा आपण जातात तेव्हा मास्क कंटिन्युअसली घातला आणि मास्क घालूनच जर आपण ट्रॅव्हल केला तर तो सर्वात मोठा प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट होईल. कारण सध्या आपल्याकडे कुठली मेडिसिन किंवा वॅक्सिन याच्यासाठी अवेलेबल नाही आहे. सो आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून मास्कचा उपयोग करावा सर्वांनी आणि त्याच्यासोबत जेव्हा आपण बाहेर जातात एक छोटा सॅनिटायझर आपल्याकडे नेहमी ठेवावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, मग तर आपण ऑफिसमध्ये असो किंवा मार्केटमध्ये असो किंवा इतर पब्लिक ठिकाणी असो. सो शेवटी मी परत म्हणतो की परत रिक्वेस्ट करतो जनतेला की आपण कृपया आम्हाला या कॅम्पेनमध्ये खूप सहयोग द्यावा, खूप सहभाग द्यावा, जेणेकरून याचे उद्दिष्ट सफल होतील. धन्यवाद. नमस्कार सर्व अमरावती शहर वासियांना माझी स्पष्ट व विनम्र सूचना आहे की राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा व एपिडेमिक डिसीजेस ॲक्ट या नियमान्वये या कायद्यान्वये अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि त्या अधिसूचना अनुसार बाहेर कुठल्याही प्रकारची कोणी गर्दी केला, मास्क न लावता, एकत्र 6 फीटचा डिस्टन्स मेंटेन नाही केला तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करू शकते. आम्हाला ही कारवाईची संधी किंवा मुभा देऊ नका, कारण ही जी लढाई आहे याच्यामध्ये पोलीस विभाग तुमची सुरक्षा करिता, तुम्हाला ही महामारी सर्वांना होऊ नये याच्याकरिता 24 तास बाहेर फिरत आहेत. म्हणून तुम्ही कृपया घरी थांबावा, विनाकारण बाहेर फिरू नका आणि घराबाहेर पडला तर मास्क निश्चित लावा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, हायजेनिक प्रॅक्टिसेस फॉलो करा. ही सर्व केलं नाही तर तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते आणि परत ही संधी आम्हाला देऊ नका. आणि ह्या महामारीमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांना मदत करून या महामारीमध्ये आम्हाला यशस्वी करा. धन्यवाद. मी हरिबालाजी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण. कोरोनाच्या विरुद्ध लढाई खूप दिवसपासून चालू आहे, पण आता एक रुग्णाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझ्या कुटुंब माझ्या जबाबदारी म्हणून एक प्रोग्राम अनाऊन्स केलेला आहे.
सगळ्यांचं सहकार्य याच्यामध्ये खूपच गरज आहे आणि सगळ्यांचं मी ये सूचना देतो सगळ्यांनी मास्क वापरायला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग कंपल्सरी पालन करायला पाहिजे आणि हे नाही केली तर तुम्हाला फाईन पण लागणार 300 रुपया फाईन असं ठरवलेलं आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो फाईन काय करायची गरज नाही पडला पाहिजे तुम्ही सगळं सहकार्य करा आणि आपण एकत्र हे लढाईमध्ये जिंकणार आहे थँक्यू. मिळालेल्या अहवालानुसार अमरावती शहरात महापालिकेकडून 15 सप्टेंबरला 10,771 व 16 सप्टेंबरला 11,510 कुटुंबांना भेट देण्यात आली आहे. हे दोन दिवस मिळून लक्षणे आढळणाऱ्या 143 व्यक्ती आढळून आल्या आहेत. इतर आजारांचे 2,000 रुग्ण आढळून 163 रुग्ण आढळून आलेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व ठिकठिकाणच्या आरोग्य पथकांकडून 15 सप्टेंबरला या एकाच दिवसात 11,739 गृहभेटी देण्यात आल्या. त्यात 217 लक्षणे असलेले व 5,430 इतर आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. हम लेकर आए हैं आपके लिए माय ऑनलाइन शिक्षा. घर बैठकर हर कोई पढ़ पाए, सारे डाउट टीचर से क्लियर करते जाए. पढ़ाई, जॉब, बिजनेस सबके काम आए माय ऑनलाइन शिक्षा अपना लर्निंग ऐप. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. दर्यापूर तालुक्यातील खल्लार नजीकच्या चंद्रपूर गावामध्ये 2 युवकांमध्ये वाद होऊन एका युवकाने दुसऱ्या युवकावर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात युवकाला जबर दुखापत झाली असून प्रथम उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे करण्यात आले. जखमी युवकास पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले. कुडमी येथे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर आज 15-20 मिनिटं आधी आपल्या इथे मिथुन नावाचा मुलगा स्टॅब इंजुरी म्हणजे पोटाच्या लेफ्ट साईडला त्याला चाकू मारल्याचं दिसत होतं आणि आतमधले आतड्या हे थोडंफार बाहेर येताना आलेल्या दिसल्या होत्या. त्याच्यामुळे आपण त्याला बीपी त्याचं कमी झालं होतं आणि त्याला अर्जंट रॅपिंग करून टाईट ड्रेसिंग करून मांडीच्या खाली टाके होते ते आपण टाके मारून त्याला अर्जंट तात्काळ इरविन हॉस्पिटल अमरावती येथे पाठवण्यात आलेले आहे. मिथुन दीपक सुखदेवे वय 26 वर्ष असे जखमी युवकाचे नाव असून विशाल घरडे वय 22 वर्ष असे आरोपी युवकाचे नाव आहे. हे दोन्ही युवक चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास खल्लार स्टॉप येथे पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. मिथुन सुखदेवे हा खल्लार स्टॉप वरून घरी परतला होता, परंतु अवघ्या 1 तासाच्या आत विशाल घरडे ही गावात आला. दोन्ही युवक गावात आल्यानंतर ग्रामपंचायत चंद्रपूर जवळील रोडवर मिथुन सुखदेवे याला पाठीमागून येऊन चाकूने वार करून हल्ला चढविला. या हल्ल्यात मिथुन सुखदेवे याला एक पोटात तर दुसरा घाव मांडीत लागला. या हल्ल्यात जवळच उभा असलेल्या युवकाने मध्यस्थी केली असता त्या युवकाच्या हातालाही चाकू लागला. घटनास्थळी गर्दी जमली असता विशाल घरडे हा घटनास्थळावरून पसार झाला. मिथुनला प्रथम उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते, परंतु जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले. घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच PSI आशिष गंद्रे, कॉन्स्टेबल अविनाश ठाकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बेलसरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. तो त्याच्या बाच्यासोबत आज फाट्यावर गेला होता. तिथे जो आरोपी आहे आरोपी विशाल घरडे त्याच्यासोबत त्याचा थोडा वाद झाला होता. त्यानंतर तो घरी परत आला तेव्हा विशालसुद्धा त्याच्या मागेमागे आला. विशालने घरी जाऊन चाकू आणला आणि त्याला त्याचा पायावर आणि पोटावर वार केलेला आहे. तेव्हा त्याचा मित्र आणि गावातले जे सरपंच होते माजी त्यांनी पण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्या जखमी झालेला सध्या त्याला जखमीला जखमीच्या प्राथमिकरित्या झालेल्या चंद्रपूर येथे PSC येथे आणि त्याला आता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रेफर केलेलं आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तरी पसार झालेल्या आरोपीचा शोध खल्लार पोलीस घेत आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा येथील फिनले मिल ही लॉकडाऊन काळात बंद असल्याने कामगारांवर बेरोजगारीची आणि उपासमारीची वेळ आली आहे. ही मिल नियमितपणे सुरू करण्यासाठी तसेच कामगारांचे थकित वेतन त्वरित देण्यात यावे आणि उपोषण आंदोलन दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सुनील कावरे व अंकित कामाविसदार यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपये द्यावे व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी. झाल्यानंतर एप्रिल महिन्याचा 75% पगार देण्यात आला आणि एप्रिल महिन्यानंतर मे महिन्यात त्यांना 50% पगार देण्यात आला आणि तोही मार्च महिन्याच्या आधारावर तो पगार देण्यात आला. त्यावेळेस गिंडी कामगार संघांनी पाऊल उचलून प्रशासनाशी त्यावेळेसपासून संघर्ष सुरू केला आणि तदनंतर प्रशासनसुद्धा घुटण्यावर येत आम्हाला मला स्वतःला स्वतःची जी चर्चा जनरल मॅनेजरशी झालेली आहे अमित सिंग साहेबांची की मातनीजी अपने को मिल चालू करना है. आमचाही उद्देश पहिले मिल चालू करणं, सर्वप्रथम मिल चालू करणं आहे आणि त्या मार्गाने आम्ही एकसारखे मी 3 महिन्यापासून याच्यासाठी प्रयत्नरत आहोत. कोरोना महामारीमुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मंत्रिमंडळाशी आमची भेट होऊ शकली नाही आणि आम्ही म्हणून इथच्या स्थानिक मंत्री महोदयांसमोरसुद्धा साकडे घातले, आंदोलनाचे इशारे दिले, लोटांगण आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. लोटांगण आंदोलनाचा अर्थ असा आहे की देवासमोर साकडं घालणं, परंतु आमचं ते आंदोलनसुद्धा दडपण्यात आलं. आमचं रक्तदानसुद्धा आम्हाला होऊ दिलं नाही. रक्तदानाची अतिशय आवश्यकता सध्या या परिस्थितीत आहे. तरी नंतर मी स्वतः आमचे गजीबू कोल्हे, आमचे जिल्हाध्यक्ष निवेदिताताई डिगळे, आमचे कृषी माजी कृषीमंत्री व सध्या स्थितीत किसान मोर्चाचे असलेले प्रदेशाध्यक्ष अनिलजी बोंडे यांच्याजवळ मी विनंती केली की साहेब, अचलपूरमध्ये एकमेव रोजगार आहे आणि हाही रोजगार आमच्या माहितीनुसार NTC च्या सर्व मिल बंद पडत आहेत, त्या याच्यात ह्याही मिलचं नाव असू शकते आणि अशा परिस्थितीत विदर्भ पहिलेच मागासलेला आहे. विदर्भात रोजगार नाही आणि मोठ्या मुश्किलने माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वात हा ज्यावेळेस मिल आला अशी एकमेव आपल्या इथे जी वास्तू आहे, जी रोजगार या शहराला देते आणि या शहराच्या अर्थव्यवस्थेत आपली भर टाकते, असा रोजगार लवकरात लवकर चालू झाला पाहिजे. याकरता आम्ही आमच्या जिल्हाध्यक्ष आणि मान्य अनिलजी बोंडे यांच्याजवळ मी विनंती केली आणि त्यांनी विनंतीना मान देऊन माननीय अमित सिंग जनरल मॅनेजर फिनले मिल यांच्यासोबत अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर बैठक लावली आणि त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि मिल प्रबंधनाने सुद्धा अतिशय सकारात्मक प्रपोजल गडकरी साहेबांनी ज्यावेळेस वेळ दिली त्यावेळेस त्यांना अनिल बोंडेजींनी सांगितलं की चांगलं प्रपोजल तुम्ही बनवा आणि त्यांनी खरंच एकदम चांगलं प्रपोजल बनवून गडकरी साहेबांवर ठेवलं. गडकरी साहेबाजवळ बाकी लोक फक्त 15 मिनिटाची चर्चा झाली, परंतु गडकरी साहेबांनी स्पेसिफिक जनरल मॅनेजरला 2 घंटे स्वतःवर बसून ठेवलं. त्यांच्या लेटर पॅडवर स्मृती इराणीजीच्या नावाने ते प्रपोजल तयार केलं आणि गडकरी साहेबांनी स्वतःचा जो खादी ग्रामउद्योग आहे त्या खादी ग्रामउद्योगला जो रॉ मटेरियल लागतो, जो धागा लागतो, तो धागा बसून बनवण्याची स्ट्रेंथ सध्या खादी ग्रामउद्योगमध्ये नाही. त्यांची मशनरी, त्यांची इक्विपमेंट लागायचे आहेत, म्हणून 6 महिने आम्ही तुमच्याजवळून धागा जर घेतला तर या मिल चालू होऊ शकतो. हा एकमेव मिल चालू होऊ शकतो सध्याच्या स्थितीत, अशी परिस्थिती आहे. आणि गडकरी साहेबांनी पॉझिटिव्ह उत्तर देऊन मी परवाच्या दिवशी दिल्लीला जात आहे आणि दिल्लीला जाऊन स्मृती इराणीशी बोलून आपण मिल चालू करण्याच्या बाबतीतला पाऊल उचलू आणि निश्चितच 99% मिल. गडकरी साहेब जेव्हा दिल्लीला जाणार आहेत आणि 99% तुमचं काम जर झालेलं आहे तर तुम्ही आज आंदोलनाला आणि उपोषणाला कशाला? मी कोणताही टेक घेऊ इच्छित नाही. कामगार पहिलेच त्रस्त आहे. जर दबाव बनवला नाही तर कोणतंच काम होत नाही. एवढ्या दिवसापासून आम्ही केव्हापर्यंत उपोषण चालणार आहे? उपोषण जिथपर्यंत मिल चालू होत नाही तोपर्यंत उपोषण चालणार आहे. याकरिता खासदार नवनीत रवी राणा यांनी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली, चर्चा करून ही मिल त्वरित सुरू करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सकारात्मक पावले उचलून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे अभिवचन खासदार नवनीत रवी राणा यांना दिले. या बाबतीत कामगारांना न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही व कुठल्याच परिस्थितीत फिनले बंद पडू देणार नाही असा इशाराही खासदार नवनीत रवी राणा यांनी दिला.
स्वर्गवासी हरिभाऊ डीके यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर खल्लार येथे संपन्न झालेत. खल्लार परिसरात स्वर्गवासी हरिभाऊ डीके यांचा चांगला परिचय आणि त्यांचे योगदान असल्यामुळे या परिसरातील सर्व लोकांनी श्रद्धांजली व रक्तदान केलेत. या कार्यक्रमात दर्यापूर तहसीलचे तहसीलदार योगेश देशमुख, दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे, खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभिजित अहिरराव व तसेच खल्लार पंचक्रोशातील प्रतिष्ठित नागरिक यांनी स्वर्गवासी हरिभाऊ डीके यांच्या समाधीवर पूजन व हार अर्पण केले. यावेळी त्यांच्या आठवणीला दुजोरा देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक हेमंत पाटील डीके, नाना थाबा सेवादल काँग्रेस अध्यक्ष महेश कुरडकर, माजी जिल्हा उपजिल्हा प्रमुख अरुण पाटील डीके, अतुल पाटील बुरघाटे यावेळी उपस्थित होते.